बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश, इयत्ता 4 आजचा आपला विषय आहे इंग्लिश। स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश, आपली डॉल घेऊन आली आहे आजचा आपला टॉपिक। आपला टॉपिक आहे 6.7 ऑर्डर 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 ऑर्डर। व्हॉट ऑर्डर, बघा कोणती ऑर्डर, ऑर्डर ऑर्डर असं कोर्टात सुद्धा म्हटलं जातं। कोर्टामध्ये जर गडबड झाली, शांत करायचं असेल कोर्टाला, तर जज हातोडा ठोकतात आणि ऑर्डर ऑर्डर म्हणतात। तुम्ही सिनेमामध्ये किंवा सिरीज सिरियलमध्ये पाहिलं असेल ऑर्डर ऑर्डर। आपण कोणती ऑर्डर पाहणार आहोत, तर आपण जी आज ऑर्डर पाहणार आहोत ती अल्फाबेटिकल ऑर्डर, प्रेफरेन्शियल ऑर्डर, अशा ऑर्डर्स आपण पाहणार आहोत। आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, प्रेफरेन्शियल ऑर्डर म्हणजे काय, हे आज आपण आजच्या धड्यात पाहूया। ऑर्डर 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 ऑर्डर। दिस इज अ क्लासरूम, टीचर इज टॉकिंग इन द क्लासरूम, स्टुडेंट्स आर लिसनिंग टू द टीचर। व्हॉट टीचर सेज, हॅलो चिल्ड्रन, टुडे वी विल बी डूइंग सम इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज। हॅलो चिल्ड्रन, टुडे वी विल बी डूइंग सम इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज। हॅलो चिल्ड्रन, हॅलो मुलांनो, टुडे आज we will be doing some interesting activities, तुम्हाला आवडतील अशा ऍक्टिव्हिटीज आज आपण करणार आहोत। तुम्हाला आवडतील असे उपक्रम आज आपण करणार आहोत। हॅलो चिल्ड्रन, टुडे वी विल बी डूइंग सम इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज। सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट वन। आज आपण इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, मग चला आपण पहिल्या ऍक्टिव्हिटी पासून सुरुवात करूया। सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट वन। सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट वन। इच वन ऑफ यू हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ 5 to 8 आयटम्स ऑन गिव्हन टॉपिक्स। इच वन ऑफ यू, तुमच्यापैकी प्रत्येकाला काय करायचं आहे, हॅव टू मेक अ लिस्ट, एक लिस्ट बनवायची आहे। त्या लिस्ट मध्ये किती आयटम पाहिजे, किती वस्तू पाहिजे, 5 to 8। त्या लिस्ट मध्ये 5 to 8 आयटम पाहिजे। कोणते आयटम, ऑन गिव्हन टॉपिक्स। तुम्हाला जे टॉपिक्स दिले जातील त्या टॉपिक्सवर आधारित 5 to 8 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे। ओके, इच वन ऑफ यू हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ 5 to 8 आयटम्स ऑन गिव्हन टॉपिक्स। ओके, युअर टॉपिक्स आर, लुक ॲट द टॉपिक्स, युअर टॉपिक्स आर फ्रुट्स। फर्स्ट टॉपिक इज फ्रुट्स, सेकंड टॉपिक इज व्हेजिटेबल्स, थर्ड टॉपिक इज थिंग्स इन युअर स्कूल बॅग, fourth topic is birds, fifth topic is animals and sixth topic is colors। आता या प्रत्येक टॉपिक से तुम्ही 5 to 8 आयटम सांगायचे आहे। कळलंय मुलांनो तुम्हाला? येस मॅडम, येस मॅम। ओके, व्हॉट द फर्स्ट स्टुडंट सेड, ma'am I'll present the fruit list, ma'am I will present the fruit list, मी fruit list तयार करतो, ma'am I'll present the fruit list।
ओके, टीचर सेड ओके। He is presenting a fruit list. He is presenting a fruit list. Apple, mango, pineapple, watermelon, banana, papaya, grapes. There are seven items in his list, and the seven items are apple, mango, pineapple, watermelon, banana, papaya, and grapes. His list is very good. There are seven items in his list. All the items are good. Next. Teacher said, okay, fruits list is done. Fruits list मिळाली मला. Okay. आता दुसरी कोणती लिस्ट करणार आहात तुम्ही? द सेकंड स्टुडंट सेड, मॅम आय मेक व्हेजिटेबल लिस्ट, मॅम आय मेक व्हेजिटेबल लिस्ट, मॅम मी भाज्यांची लिस्ट तयार करतो, मॅम आय मेक व्हेजिटेबल लिस्ट. टीचर सेड ओके, नाव ही इज शोईंग अस हिज व्हेजिटेबल लिस्ट. He is showing us his vegetable list. Cauliflower, potato, tomato, lady's finger, onion, brinjal, spinach. Spinach. Cauliflower, potato, tomato, lady's finger, onion, brinjal, spinach. Okay? आता त्यांनी त्याची व्हेजिटेबलची लिस्ट दाखवली आहे. देर आर सेवन आयटम्स इन हिज लिस्ट. दे आर कॉलीफ्लॉवर, पोटॅटो, टोमॅटो, लेडीज फिंगर, ओनियन, ब्रिंजल अँड स्पिनिच. ओके, नाव टीचर सेड टू लिस्ट आर डन. फर्स्ट फ्रुट्स, देन व्हेजिटेबल्स. नाव नेक्स्ट नेक्स्ट स्टूडेंट, गर्ल स्टूडेंट, शी सेड मॅम आई प्रिपेअर बर्ड्स लिस्ट, मॅम आई प्रिपेअर बर्ड्स लिस्ट, मॅडम मी बर्ड्सची लिस्ट तयार करते, मॅम आई प्रिपेअर बर्ड्स लिस्ट. ओके, टीचर सेड ओके. Now she is presenting her birds list. She is there. Look at her list. Parrot, sparrow, crow, eagle, dove, peacock, owl. There are also seven items in her list. Parrot, sparrow, crow, eagle, dove, peacock, owl. The seven birds are parrot, sparrow, crow, eagle, dove, peacock, and owl. This is her birds list. Okay, madam said, you have done with fruits, vegetables, and birds. Who is telling me next topic? The girl said, ma'am, I have the animals list. Ma'am, I have the animals list. Madam, माझ्याकडे प्राण्यांची लिस्ट मी तयार केली आहे. ma'am, I have the animals list. Okay, teacher said, show me your animals list. The girl is showing her animals list. Lion, sheep, dog, giraffe, pig, cat, horse, alligator. This is her animals
list. There are 8 items in her list. We will read it again. In her list, there are lion, sheep, dog, giraffe, pig, cat, horse, alligator. Again, lion, sheep, dog, giraffe, pig, cat, horse, alligator. Madam said, okay, now you all are done with fruits, vegetables, birds, and animals. Now next student, what are you making? She said, ma'am, I'll prepare colors list. Ma'am, I'll prepare colors list. Okay, madam said, show me your colors list. Okay. Now she is showing her colors list. Look at her colors list. Red, blue, green, yellow, white, black, purple. There are 7 colors in her list. They are red, blue, green, yellow, white, black, purple. The colors are red, blue, green, yellow, white, black, and purple. Okay. Next, we have seen her color list. Now, what is remaining? Madam is showing us, see, fruits list is done, vegetable list is done, birds list is done, animals list is done, colors list is done. Now what's remaining? Only one topic is remaining. The boy said, ma'am, I'll prepare last list. Now the last topic which is remaining, things in your school bag. This is the remaining topic. He said, ma'am, I will prepare list of that topic. Now let's see his list. Now we will see his list. In his list, there is a book, notebook, pair of scissors, pencil, glue, pen, colored pencils, and pencil sharpener. Okay, how many items are there? 8 items. Which are they? Book, notebook, pair of scissors, pencil, glue, pen, colored pencils, and pencil sharpener. Again, we will read book, notebook, pair of scissors, pencil, glue, pen, colored pencils, and pencil sharpener. These are the things we keep in our school bag. Okay. Madam said, your all topics like fruits, vegetables, things in birds, then animals, then colors, and last, things in your school bag, all topics are over now. Okay, now what next? Teacher said, teacher told them next thing. What is it? Now, next activity. Teacher is giving next activity. Now, everyone will arrange their list in alphabetical order. You have made list of given topics. Okay. Now, you will arrange your list in alphabetical order. Student asked, teacher, what is alphabetical order? Teacher said, alphabetical order manje list madhil nave A, B, C, D
या अल्फाबेट्सच्या क्रमाने लावायची आहे. लिस्ट मध्ये आपण नावं जशी लिहिली आहे तशी न ठेवता ए नि सुरू होणारं नाव पहिलं, बी नि सुरू होणारं नाव दुसरं, सी नि सुरू होणारं नाव तिसरं या क्रमाने लावायची आहे. ए नसेल तर बी पासून सुरू होणारं नाव पहिलं घ्या, बी पासून पण नसेल तर सी पासून सुरू होणारं नाव पहिलं घ्या. या प्रमाणे तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर तयार करा. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुमच्या लिस्ट तयार करा. स्टुडंट्स म्हणाले ओके मॅम, आम्ही आता अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये सगळ्या लिस्ट अरेंज करतो. ओके, स्टुडंट स्टार्टेड अरेंजिंग देअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. फर्स्ट लिस्ट ऑफ फ्रूट्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, द बॉय इज अरेंजिंग द फ्रूट्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. फर्स्ट इज एप्पल, ए से एप्पल, बी से बनाना. आता सी डी नाही आहेत बघा, ए आहे, बी आहे, सी डी ई एफ जी ग्रेप्स, एच आय जे के एल एम मँगो, एन ओ टी पपया, पी पाइनॅपल, डब्ल्यू वॉटरमेलन. बघा मध्ये ज्या अक्षरांनी जे वर्ड सुरू होणारे नाहीये ती लेटर सोडून द्यायची, पण जेवढी आहेत आपल्याकडे तेवढी सगळी अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करायची. ओके, लाईक दिस बॉय हॅज डन. ऍपल, बनाना, ग्रेप्स, मँगो, पपया, पायनॅपल, वॉटरमेलन. ओके, नाव नेक्स्ट. लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. फर्स्ट वी हॅव सीन फ्रुट्स, लिस्ट ऑफ फ्रुट्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. नाव लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, ब्रिंजल, कॉलीफ्लॉवर, लेडी फिंगर, ओनियन, पोटॅटो, स्पिनिच, टोमॅटो. बघा ए नाहीये, बी सी डी नाहीये, डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन नाहीये, ओ पी क्यू आर नाहीये, एस आणि टी. अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये व्हेजिटेबल्स अरेंज केल्या आहेत. ब्रिंजल, कॉलीफ्लावर, लेडी फिंगर, ओनियन, पोटॅटो, स्पिनिच, टोमॅटो. नेक्स्ट, नाव लिस्ट ऑफ बर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. लिस्ट ऑफ बर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. Girl will tell us list of birds in alphabetical order. She has arranged already. Crow, dove, eagle, owl, parrot, peacock, sparrow. Baga A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, O. पी. आता पी च बघितलं तुम्ही तर लक्ष घ्या, लक्ष ठेवा. इथे बघा पॅरेट आणि पीकॉक, पी नी स्टार्ट होणारे दोन वर्ड आहेत. ओके, पॅरेट आणि पीकॉक. मग पी पी दोन्ही पहिले लेटर्स पी असतील तर मग सेकंड लेटर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घ्यायचं आहे. जसं अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये पी ए घेतला आहे अँड नेक्स्ट इज पी ई. ओके, पहिलं लेटर सेम असेल तर दुसरं लेटर अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे घ्यायचं आहे. सो द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ बर्ड्स इज क्रो, डो, ईगल, आउल, पॅरट, पीकॉक, स्पॅरो.
Now next is list of animals in alphabetical order. List of animals in alphabetical order. Girl has arranged her list in alphabetical order. Alligator, cat, dog, giraffe, horse, lion, pig, ship. Okay, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, M, N, O, P, Q, R, S. Okay, A, C, D, G, H, L, E, S. First letters. Alligator, cat, dog, giraffe, horse, lion, pig, sheep. She has arranged animals list in alphabetical order. Okay, now list of colors in alphabetical order. List of colors in alphabetical order. She has arranged her colors list in alphabetical order. Black, blue, green, purple, red, white, yellow. Okay, आता इथे पण तुम्ही नीट बघितलं तर ब्लॅक आणि ब्लू याच्यामध्ये पहिले दोन लेटर्स सेम आहेत. मगाशी पिकॉक आणि पॅरेट मध्ये फर्स्ट लेटर सेम होत, इथे पहिले दोन लेटर्स सेम आहेत, बी एल अँड बी एम. ब्लॅक मध्ये पण बी एल, ब्लू मध्ये पण बी एल. मग थर्ड लेटर जे आहे ते थर्ड लेटर अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावून त्यांनी हा सिक्वेन्स अरेंज केला आहे. ओके, थर्ड लेटर प्रमाणे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये वर्ड्स लावलेले आहे. ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पर्पल, रेड, व्हाइट, येलो. लास्ट इज द लिस्ट ऑफ थिंग्स इन द स्कूल बॅग इन अल्फाबेटिकल ऑर्डर. लिस्ट ऑफ थिंग्स इन द स्कूल बॅग इन अल्फाबेटिकल ऑर्डर. Okay, he has arranged his list in alphabetical order. Colored pencils, glue, notebook, pair of scissors, pen, pencil, pencil sharpener. Okay, again we will read book, colored pencils, glue, notebook, pair of scissors, pencil sharpener. Okay, all lists are arranged in alphabetical order. This second activity is also over. Dusra upakram pan jhalela ahe. Now, what teacher is telling to students? Look at the teacher. Here is the list of subjects. Here is the list of some subjects you have to study in high school. Rearrange it in order of your preference. बघा टीचर काय म्हणतात. आता इथे मी एक लिस्ट दिली आहे, हे त्या लिस्ट मध्ये देर आर सम सब्जेक्ट्स, काही विषय आहेत, ते विषय तुम्हाला यू हॅव टू स्टडी इन हायस्कूल. हायस्कूल मध्ये गेल्यावर म्हणजे पाचवी नंतर तुम्हाला हे सगळे विषय येणार आहे. सो रिअरेंज इट इन द ऑर्डर ऑफ युअर प्रेफरन्स. आता एकदा तुम्ही ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करा आणि मग तुमच्या प्रेफरन्स प्रमाणे, प्रेफरन्स म्हणजे तुम्ही कोणत्या विषयाला जास्त महत्व देता त्याप्रमाणे ती लिस्ट अरेंज करायची आहे. ओके, बघा. ओके मॅडम, स्टुडंट स्टेड. ओके मॅम. ओके, दिस इज द फर्स्ट लिस्ट.
ओके, फर्स्ट लिस्ट मधले सब्जेक्ट बघा, मराठी, इंग्लिश, हिंदी, मैथमेटिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स। त्याला नंबर्स बघा कसे दिले आहेत, आर दे ऑर्डिनल नंबर, बघा ते क्रमाने दिलेले आहेत का। नो, दे आर नॉट इन सिरियल। बघा पहिला 5 आहे, मग 1 आहे, मग 3, मग 6, मग 4, 2, 7। व्हॉट इज दॅट? दॅट इज लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर। बघा फर्स्ट इज इंग्लिश, सेकंड इज ज्योग्राफी, थर्ड इज हिंदी, फोर्थ इज हिस्ट्री, फिफ्थ इज मराठी, सिक्स्थ इज मॅथमॅटिक्स अँड सेवन्थ इज सायन्स। ही अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे अरेंज केलेली लिस्ट आहे। आता बघा त्याच्यामध्ये त्यांनी तीन प्रकार दाखवले आहेत। पहिलं काय आहे? टॉप ऑफ द लिस्ट। टॉप ऑफ द लिस्ट वर कोणता सब्जेक्ट आहे? इंग्लिश। नेक्स्ट इज मिडल ऑफ द लिस्ट। मिडल ऑफ द लिस्ट वर कोणता सब्जेक्ट आहे? हिस्ट्री। अँड बॉटम ऑफ द लिस्ट, लिस्टच्या खाली, लिस्टच्या तळाशी कोणता विषय आहे? सायन्स। ओके, द गर्ल सेड, मॅम आय विल रीअरेंज द लिस्ट एज पर माय लाइकिंग्स। मॅम आय रीअरेंज द लिस्ट एज पर माय लाइकिंग्स, एज पर माय प्रिफरन्स। मी कशाला विषय देते, तर कोणत्या विषयाला महत्व देते, मला कोणता विषय जास्त आवडतो, त्याप्रमाणे मी ही लिस्ट रीअरेंज करते। बघा तिची रीअरेंज केलेली लिस्ट, तिने सगळ्यात पहिला सब्जेक्ट घेतला आहे मराठी, मग सेकंड इज इंग्लिश, थर्ड इज हिंदी, फोर्थ इज हिस्ट्री, फिफ्थ इज सायन्स अँड सिक्स इज मॅथमॅटिक्स। अशा प्रकारे तिने तिच्या प्रिफरन्स नुसार ही लिस्ट अरेंज केली आहे। लुक ॲट द लिस्ट बिलो अँड आन्सर द क्वेश्चन। खाली दिलेली लिस्ट पहा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। बघा लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला दिलेली आहे। ओके, व्हॉट कम्स बिफोर ज्योग्राफी? ज्योग्राफीच्या आधी काय येत? काय आहे ज्योग्राफीच्या आधी? इंग्लिश। इंग्लिश कम्स बिफोर ज्योग्राफी। व्हॉट कम्स आफ्टर मराठी? मराठी नंतर काय येत? व्हॉट कम्स आफ्टर मराठी? मॅथमॅटिक्स। मॅथमॅटिक्स कम्स आफ्टर मराठी। विच सब्जेक्ट डू यू लाईक बेस्ट? सगळ्यात जास्त तुम्हाला कोणता विषय आवडतो? विच सब्जेक्ट डू यू लाईक बेस्ट? इट्स इंग्लिश। इट इज इंग्लिश। इंग्लिश इज द सब्जेक्ट दॅट आय लाईक बेस्ट। ओके, विच सब्जेक्ट डू यू लाईक लिस्ट? लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी कोणता विषय आवडतो? सगळ्यात कमी आवडतो सायन्स। सगळ्यात कमी सब्जेक्ट आवडतो सायन्स। ओके, डू यू लाईक हिंदी बेटर दॅन हिस्ट्री? हिस्ट्रीपेक्षा तुम्हाला हिंदी आवडतं का? येस। डू यू लाईक हिंदी बेटर दॅन हिस्ट्री? इतिहासापेक्षा हिंदी हा विषय जास्त आवडतो का? येस। What do you like better, English or science? जास्त काय आवडतं, इंग्लिश आवडतं की सायन्स आवडतं? What do you like better, English or science? It's English. Okay?
बाय बाय चिल्ड्रन, टेक केयर, बी सेफ, हैव ए नाइस डे।